कालपासून शारदीय नवरात्र महोत्सवाला एकीकडे प्रारंभ झालेला असताना तुळजापूर नगरीमध्ये एका महिला बचत गटाच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले. काय त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत आपण जाणून घेणार आहोत. मला सांगा, आज तुळजापूरमध्ये आंदोलन सुरू आहे, काय तुमची प्रमुख मागणी? संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत आणि आदिशक्ती जिच्यापासून ही निर्मिती झालेली आहे, अशा ह्या पावन नगरीमध्ये, आई तुळजाभवानीच्या नगरीमध्ये महिलांचा जागर, आईचा जागर आणि महिलांचा आंदोलन हे खरंच एक सरकारच्या बाबतीत पाहायला गेलं तर लाजिरवाणी गोष्ट आहे की आपण एका ठिकाणी एका असं गप्पा मारतो मोठ्या मोठ्या स्टेजवरती की महिलांचं आम्ही सक्षमीकरण केलेलं आहे, महिलांच्या पाठीशी सरकार आहे, परंतु आज आपण पाहत आहात की ज्या आम्ही महिला आणि बालकल्याण विभाग, महिला बाल विकास विभाग यांच्या अंतर्गत महिला बचत गटांना पोषण आहार निर्मितीचं काम दिलेलं होतं आणि ते आमच्या महाराष्ट्रातल्या समंध 45,000 महिला बचत गटाच्या कामं काढून देत कॉर्पोरेट क्षेत्रातील मोजक्याच दांडग्या लोकांच्या घशात, 4 जणांच्या घशात हे काम घातलेलं आहे महाराष्ट्र शासन आणि महिला बाल विकास विभाग तिबडी बेलापूर आयुक्त कार्यालय यांनी. आणि ज्या ठिकाणी रिटायर अधिकारी देवरे साहेब हे रिटायर झालेले आहेत तरीही ते दलालांच्या मध्यस्थी असल्यामुळे अजूनही त्यांना प्रशासकीय सेवेमध्ये सल्लागार म्हणून घेतलेला आहे. आपण ह्या सगळ्यांची चौकशी करणार का? 25,000 कोटीच्या वरती भ्रष्टाचार या महिला बाल विकास विभागात झाले होत आहे आणि सातत्याने होत आहे. प्रत्येक टेंडर मागे इथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे आणि आज आपण म्हणता सक्षमीकरणाच्या मोठ्या गप्पा मारता, लाडकी बहीण योजना चालू करता आणि सगळीकडं आज तुम्ही त्या बाबतीत बोलता की आम्ही महिलांच्या बाजूने आहोत, आम्ही महिलांना न्याय देतो, परंतु या ठिकाणी आजपर्यंत 2 दिवस झालेले आहेत उपोषणाला एकही प्रशासकीय अधिकारी अथवा शासनाची मंत्री महोदय किंवा कोणीही दखल घेतलेली नाही आणि आम्ही महिला बचत गट धाराशिव जिल्ह्याचे ह्याच्या विरोधात हायकोर्टात गेलो. आमच्या महिला बचत गटाचं काम काढून घेता आणि सर्वोच्च न्यायालयाला आम्ही आमचं म्हणणं सांगितलं आणि सर्वोच्च आपल्या हायकोर्टांना आम्ही म्हणणं मांडलं आणि हायकोर्टाने आमच्या महिलांचं म्हणणं ऐकून घेत आमच्या बाजूने स्थगिती आदेश दिले व प्रशासनाला, महिला बाल विकास कार्यालयाला सांगितलं की महिलांना काम कंटिन्यू करण्यात यावे. परंतु आज 3 सप्टेंबरला आदेश देऊनही ह्या महिला बाल विकास विभागाने आजपर्यंत आम्हाला वर्क ऑर्डर दिलेली नाही. आम्हाला जोपर्यंत कामाचा आदेश, पुरवठा आदेश मिळत नाही, हायकोर्टाने दिलेल्या निकालाच्या अनुषंगाने त्याने कामाचं वर्क ऑर्डर देत नाहीत तोपर्यंत आम्ही इतामरण उपोषण करू. जर आपण पाहिलं तर अगदी महिलांच्या संतप्त प्रतिक्रिया आहे, जोपर्यंत आमचं पूर्ववत आमच्याला आम्हाला एक काम मिळत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच ठेवू असा इशारा आता या बचत गटाच्या महिलांना दिला आहे. बालाजी सुरवसे, साम टीव्ही, तुळजापूर, धाराशिव. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.